प्रत्येक घटनेला काही ना काही कारण असतं, निमित्त असतं. संपूर्ण घटनेतून काहीतरी शहाणपण आपण शिकू शकतो, त्यातनं काहीतरी सकारात्मकता आपल्याला मिळू शकते. त्यासाठी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा. माझ्या वाटेला फक्त नकारात्मकताच येईल किंवा ही घटना फक्त नकारात्मकच कशी आहे हा विचार आपल्याला कमी करायचा आहे. मग आपल्याला त्या घटनेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळेल. नकारात्मकच काहीतरी घडणार आहे असं ठरवलं तर नकारात्मक घडेल. आणि मग आपल्याला वाटलंच होतं की हे असं नकारात्मकच होणार आहे ह्यावर आपला विश्वास बसायला लागतो. म्हणून आपल्या मनात कुठलाही नकारात्मक विचार येऊ द्यायचा नाही. पण नकारात्मक विचार येणार नाही असं तर होणारच नाही. मग काय करायचं? आपल्याला सकारात्मक विचार वाढवायचे. नकारात्मक विचार आला की सकारात्मक विचार लगेच पुढे करायचा. हळूहळू या सगळ्याची आपल्याला सवय होईल आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागेल. पण यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक विचार करण्याची, जोडण्याची सवय लावून घेणं. ही सवय ठरवून लावून घ्यावी लागेल. सहजपणे ती होणार नाही. जाणीवपूर्वक ही गोष्ट आपल्याला करावी लागेल. ही गोष्ट करण्याचा कंटाळा आपल्याला करायचा नाही आहे. आणि जर आपल्याला खरोखरच बदलायचं असेल तर आपण कुठलंही कारण न देता ही सवय लावून घेऊ आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा नीट शांतपणे विचार करा. रोज काहीतरी चांगलं वाचा, काहीतरी लिहूनही काढा. मनातल्या भावना कुठल्या तरी स्वरूपात, कविता, लेख, डायरी लिहून काढा. रोज काहीतरी चांगलं वाचा आणि लिहून काढा. याचा सराव करा एक महिना. एक महिन्यात काहीतरी चांगलं वाचण्याचा आणि चांगलं लिहिण्याचा परिणाम दिसून येईल. आणि मग हे असं करण्याचा सल्ला तुम्हीही इतरांना नक्की द्याल. तर हे सगळं करून बघा आणि आपल्या रोजच्या दिनक्रमातला सकारात्मक बदल जाणून घ्या. आपल्या रोजच्या जीवनातला सकारात्मक बदल अनुभवून बघा. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.